पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि उल्वेनोड दोन महिला मोर्चा कमिटीतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी संपन्न झाला. या समारंभाचं भाजप नेत्या शकुंतला रामशेट ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या समारंभामध्ये महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेट ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि उल्वेनोड दोन महिला मोर्चा कमिटीच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात महिलांसाठी खेळ पैठणीचा लक्की ड्रॉ तसंच विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, माजी सरपंच हौसाबाई कोळी, नावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंजुषा ठाकूर, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोई, लीना पाटील, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्या गिरिजाबाई कातकरी, उल्वेनोड दोन अध्यक्षा योगिता भगत, उपाध्यक्षा सुजाता पाटील, कामिनी कोळी, मीना म्हात्रे, चिटणीस उषा देशमुख, रंजना पाटील, सुमन पाटील, शुभांगी पाटील, सीना वर्गीस, अर्चना मिश्रा, अनुसया घरत, नंदा ठाकूर, जयश्री देशमुख, अनिता ठाकूर, यमुनाबाई पाटील, इंद्रायणी कोळी, शोभा ठाकूर, कमलाबाई म्हात्रे, संगीता कोळी, संगीता म्हात्रे, धन्वंती पाटील, इंदुमती म्हात्रे, आशा म्हात्रे, स्नेहलता ठाकूर, देवकीबाई ठाकूर, मनीषा घरत, शांताबाई ठाकूर, बानुबाई भगत, जयश्री कोळी, राधाबाई ठाकूर, सीमा भगत, राधा ठाकूर, मीना म्हात्रे, चिटणीस उषा देशमुख, रंजना पाटील, सुमन पाटील, शुभांगी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पूर्वीपासून आपण म्हणतो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जगाते उद्धारी. बरोबर आहे ना? जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे पुरुष शिकला तर शिकू द्या, पाहिजे ते शिकायला, पण एक महिला शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवते, आपला समाज शिकवते. आणि अशा पद्धतीनं महिलांच्या हातामध्ये, महिलांच्या डोक्यामध्ये महिलांकडं ताकद ही फार मोठी असते. आणि त्याच्यामुळं होम मिनिस्टर म्हणून महिलांना म्हटलं जातं. इथं कार्यक्रम पण होम मिनिस्टर असतील, पैठणी साडी असेल, आता हे सर्व होणार आहे. पण त्याच्याबरोबरीनं चाव्यासुद्धा तुमच्याच हाती जोरीच्या असतात ना, घरातल्या. महिन्याचा खर्च तुम्हालाच करायचा असतो. भारतामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी तेच केलं आहे. आपल्या निर्मला सीतारामन आहेत ना, त्यांना अर्थमंत्री बनवले भारताचं. म्हणजे महिला काय करू शकतात, फक्त घर सांभाळत नाहीत, देशसुद्धा त्या सांभाळत असतात. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मला मोजल्या जर तर 200 महिला अशा कर्तृत्वान आहेत, नेतृत्वान आहेत, की जे नेतृत्व करू शकतील पण संधी मिळत नाही. आता ह्या स्टेजच्या निर्मितीतर सुरुवात झाली. तुम्हाला ज्यांना ज्यांना पुढे यायचं आहे, नेतृत्व करायचं आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. योगित्याला, रत्नप्रभाला साथ द्यायची आहे. आणि मग त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष इथं पक्का आहेच. आमदार प्रशांत ठाकूर पनवेलमध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले, नंतर 3 वेळा डायरेक्ट, प्रत्येक वेळेला 3 वेळा सलग आमदार झाले. उरणमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करावी लागली. उरणमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला त्या तडजोडीमुळं सीट आली नव्हती, पण महेश बालदींसारखे एक चांगले कार्यकर्ते धडाडीचे, की त्यांना पक्षाचं लेबल नसताना सुद्धा अपक्ष म्हणून सुद्धा ते विधानसभा जिंकून आले. आणि आता भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून ते काम करत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या विभागामध्ये भारतीय जनता पक्ष हा अतिशय मजबूत आहे. फक्त थोडंसं आपल्या गव्हाण किंवा या परिसरामध्ये कशाला बाहेर जायचं म्हणून महिला बाहेर पडत नाहीत. आता आजपासून मला वाटते, आता आम्ही पळतो, कारण आम्हाला तुम्हाला बसायला जागा नाही. आम्ही तुमची जागा काही जास्त अडवून ठेवणार नाही. पण एक गोष्ट, ह्याच्या पुढले मेळावा जो असेल त्याला ह्याच्या डबल आपल्याला जागा लागणार आहे. म्हणजे मोठं मैदान लागणार, हे लहानचं मैदान पुरणार नाही. आणि त्याच्याकरता ज्या ज्या तुमच्या समस्या असतील, जे जे तुम्हाला प्रश्न असतील, ते सोडवण्याकरता पनवेल तालुका, रायगड जिल्हा भाजप हे सर्व सतत तयार असतील. आणि तशा दृष्टीनं आजची सुरुवात अतिशय जोरदार होणार आहे. आणि यानंतर
भारतीय जनता पक्ष हा या उलवा नोड एक उलवा नोड दोन तालुक्यामध्ये आहेच जिल्ह्यामध्ये आहेच पण त्याच्याबरोबर इथं सुद्धा आपण सर्वतोपरी एक हाती सत्ता आपल्या हातात घ्यायची आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण महिला आज इथे येऊन खेळत आहेत. गेले 2 वर्ष झाले आपण बघतोय की महिलांना घरात नाही बाहेर कोणालाच पडता आलं नाही, महिला काय कोणालाच बाहेर पडता आलं नाही कोरोनाच्या संकटामुळे. परंतु या 2 वर्षानंतर थोडं का होईना कोरोनाचं संकट कमी झालं आहे आणि आपण सर्व महिला भगिनींना बाहेर पडता येत आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सौ रत्नाताई आणि त्यांची संपूर्ण टीम योगिताताई ह्यांनी आपल्यासाठी विविध खेळांचं आयोजन केलेलं आहे. कुठेतरी आपण बाहेर पडून ह्या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून कुठेतरी मनोरंजनाचा कार्यक्रम आपण घेत आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संदेश आपण आपल्या माध्यमातून देत आहे. आपण जर बघितलं तर विविध कामं ह्या महिलांच्या कडनं झालेल्या आहेत. पंचायत समितीमध्ये आपण जर बघितलं तर ताईंच्या ह्या पंचायत समितीच्या अंडर पण विविध महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. मग प्रशिक्षण असेल, महिलांना विविध प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य असेल, मग कुठल्या तरी वस्तूंचं वाटप असेल, अशा विविध कामं होत आहेत. असंच आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्येही महिलांच्या मार्फत किंवा महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन आम्ही करतो. कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत करण्याचं काम आपण करतोय. त्याचबरोबर इतर ज्या काही महिला व्यवसाय करू इच्छितात, बचत गटाच्या महिला आहेत, त्यांनाही आपण कर्ज उपलब्ध करून देतोय. आजच्या ह्या प्रसंगासमयी सन्माननीय श्री लोकडे ते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आज ह्या उद्घाटन केलेलं आहे ह्या हळदीकुंकू समारंभाचं. त्यांचाच त्यांचा आदर्श आणि त्यांच्याच आम्ही इथे मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत असतो. पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर, त्याचबरोबर आमच्याबरोबर काम करणारे सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर. आम्ही पनवेल महानगरपालिकेचा कारभार सांभाळत असताना मला सांगायला आनंद होतोय की पनवेल महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त सभापती असतील त्या महिला आहेत. महापौर महिला आहे, उपमहापौरही महिला आहे आणि प्रभाग समितीच्या चारही सभापती महिला आहे. आणि हे घडतंय का तर भारतीय जनता पार्टीमध्ये असं घडू शकतं. बाकीच्या पालिकांमध्ये तुम्ही गेला तर महिलांना कुठली तरी एक सीट दिलेली असते, परंतु पनवेलमध्ये असं घडतंय कारण आपली भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांतराव ठाकूर यांना महिलांवर असलेला विश्वास आणि त्यांचा आदर ह्यामुळे घडतंय. आणि सगळ्या महिला आम्ही बिंदास महानगरपालिकेमध्ये काम करू शकतो कारण असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा मी या सर्व उलवणवडमध्ये सर्वच महिला ज्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, सर्वच आपल्या महिला टीमचं मी इथे खूप खूप अभिनंदन करते. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रमांअंतर्गत महिलांना सर्व योजना आणि सर्वच बाकीचे जे काही आपल्या योजना असतील किंवा ज्यांचे जे काही कामं असतील त्या सर्वांचा लाभ व्हावा, सगळ्यांची माहिती व्हावी ह्याचा हा उद्देश आहे. तो नक्कीच यातनं सिद्ध होणार आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या आयोजकांना मी शुभेच्छा देऊन थांबते. आपण मला इथे बोलवलं आणि सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. मकर संक्रांत रथसप्तमीपर्यंत फक्त हळदीकुंकू होत असतात, परंतु भारतीय जनता पार्टीची अशी पद्धत आहे की वर्षभर कार्यक्रम करत असतो. आणि गेले 3 वर्ष आपल्याला कोरोनानेची महामारी आल्यामुळे आपण बरेचसे कार्यक्रम केले नव्हते, तरीसुद्धा आता हा पहिल्यांदाच आपला हा भरगच्चा असा कार्यक्रम समारंभ आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्व एवढ्या महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत मनापासून आणि धन्यवाद देते. आपल्याला कोणत्याही कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ हवं असतं आणि ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सातत्याने आपल्याला आपल्या पाठीशी आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण असेल, कोणत्याही प्रकारचं आपल्याला काम असेल, ते सोडवण्याचं काम आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब करत आहेत. अरुणशेठ भगतसाहेब आहेत पनवेल तालुक्याचे अध्यक्ष. त्याचबरोबर आज पहिल्यांदा आमच्या महिलांवर इथे उलवणूडमध्ये योगिता भगत उलवणूडची अध्यक्ष, त्यांना गेल्या 4 महिन्यातच आम्ही त्यांची निवड केलेली आहे. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये सदस्यमध्ये काम करत आहेत. गेले 3-4 वर्ष त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून काम करतात, परंतु उलवणूडचा अध्यक्ष केल्यापासून त्यांनी पहिल्यांदाच हा त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचा संपर्क एवढा आहे की त्यांनी खरोखर त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी धडपड करून हा कार्यक्रम करण्यासाठी मला सातत्याने विचारून आणि वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन त्या पुढे जाऊन स्वतः प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा इथे संपर्क असल्यामुळे आणि उलवणूडमध्ये नवीन मतदान नोंदणी आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा त्या पोचतात. आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते सोडवण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टी करत आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आपण सर्वजण राहून पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.